स्वागत आहे रुईज किचनमध्ये. आजचा आपला मेनू आहे अंड्याची भाजी. साधी सोपी पटकन होणारी रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. करूया मग सुरुवात. इथे मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत. ती अंडी अशा पद्धतीने कापून घेऊया. त्यातला पिवळा बलक आहे तो आधी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. अशी मी सगळी अंडी कापून घेते. आणि आता ही अंडी आहे ती आपण अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घेऊया. आपल्याला एकदम बारीक तुकडे करायचे नाही आहेत, थोडे मीडियम साईजवाले तुकडे ठेवायचे आहेत. हे बघा, आपलं आता अंडं तयार झालेलं आहे. आता मी इथे एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घेते. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे. अगदी हाफ टीस्पून म्हटलं तरी चालेल तेवढं आपल्याला हिंग टाकून घ्यायचे. आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत. लसूण ही तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकता, पण अशी ठेचून टाकली तर अजून ती छान लागते. दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा आता व्यवस्थित परतवून तो आपल्याला नीट शिजवून घ्यायचा आहे. एक 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून कांदा शिजवून घेऊया. बघा, 10 मिनिटानंतर आपला कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1/2 टीस्पून हळद टाकून घेतली आहे आणि 1.5 टेबलस्पून गरम मसाला. मी सगळं साहित्य हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित मेजरमेंटसहित दिलेलं आहे. माझे प्रत्येक रेसिपीचे मेजरमेंट्स मी त्याच्यामध्ये दिलेले असतात. लाल तिखटसुद्धा मी 1.5 टेबलस्पून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपला कांदा हा व्यवस्थित मसाल्यामध्ये तयार झालेला आहे. आता आपण जे अंडं कापून ठेवलेलं होतं ते आता त्यातला फक्त पांढरा भाग आहे तोच आधी आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हे आपल्याला नंतर यूज करायचे पिवळा बलक. आता इथे आपल्याला मसाल्यामध्ये आपण हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण पिवळा बलक आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तो आधीच टाकला तर तो ढवळताना वगैरे चुरू शकतो, तुटू शकतो. आपल्याला तो तोडायचा नाही आहे, अख्खाच्या अख्खा ठेवायचा आहे. म्हणून हा तो आपल्याला उशिरा टाकायचा. थोडीशी कोथिंबीर आपण टाकून परत एकदा व्यवस्थित परतवून घेऊया सगळी भाजी. आणि 1-5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि आपली अंड्याची भाजी ही तयार. खूप छान सोपी पद्धतीची आपली अंड्याची भाजी आहे, पटकन होणारी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा.
आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण अजून अशा सोप्या कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या सुंदर सुंदर रेसिपी मी घेऊन येणार आहेत, त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.